अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी मंगल अक्षता कलश पूजन करण्यात येत आहे आज सोन्या मारुती चौक विक्रमनगर फुलेवाडी या ठिकाणी अक्षता कलशाचं पूजन झालं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बोंद्रेनगर इथं शोभायात्रेचं उद्घाटन झालं अयोध्येतील रामलल्ला जन्मभूमी न्यासातर्फे प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या निमित्त देशभर कलश यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे या अंतर्गत खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बोंद्रेनगर परिसरात फुलेवाडी सहवा स्टॉप ते गंगाई लॉन दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत मोठ्या संख्येनं रामभक्त सहभागी झाले होते लक्षवेधी रथ पालखी महिला भजनी मंडळ लेझिम पारंपरिक वाद्यांचा गजर हे शोभायात्रेचा आकर्षण श्रीरामांच्या घोषणा देत महिलाही मोठ्या उत्साहानं सहभागी झाल्या होत्या जागोजागी कलशाचं औक्षण करून स्वागत केलं जात होतं यात्रेचा समारोप महिलांच्या हस्ते आरती करून प्रसाद वाटून झाला यावेळी रिंकू देसाई विजय तायशेटे अवी गुरव सुरेश अर्जुन की नितेश आजगावकर सिद्धेशा पाटील अभि शिंदे अमोल माने बबलू खाडे आकाश मोरे यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान विक्रमनगर टेमलाईवाडी परिसरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं मंगलकलश पूजन करण्यात आलं महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम शीतल तिरुके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसंच या परिसरातील मान्यवरांच्या हस्ते रामकलश दर्शन आणि राम परिक्रमा करण्यात आली नवदुर्गा गल्लीपासून या दर्शन मिरवणुकीला प्रारंभ झाला टेमलाई विक्रमनगर परिसरात रामकलशाचीही परिक्रमा होऊन श्री स्वामी समर्थ मंदिर इथं सांगता झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू प्रतिष्ठानसह विविध संस्था आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते या कलश मिरवणुकीत सहभागी झाले होते राणी खरपे छाया ननवरे अश्विनी तिरुके नम्रता पेटादे यांच्यासह महिलांची उपस्थिती या कलश मिरवणुकीत होती भाजपच्या वतीनं मारुती चौकातही मंगल कलश पूजनाचा कार्यक्रम झाला या कलशाचं दर्शन घेण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती यावी अमेय भालकर नंदकुमार मोरे उदय भोसले ऋतुराज क्षीरसागर अर्जुन आंबे यांच्यासह नागरिक उपस्थित होते